हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आपल्या आजच्या या विशेष नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत नीलम आंधळे मॅडम. खरं तर नवरात्र विशेष या मुलाखती करत असताना मला खूप छान वाटतंय कारण स्त्रिया कोणतं असं क्षेत्र नाहीये की फक्त या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी काम केले किंवा कोणतं असं क्षेत्र नाहीये की जिथवर स्त्रिया पोहोचलेल्या नाहीयेत. सांस्कृतिक क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, समाजसेवा असू देत किंवा शैक्षणिक क्षेत्र असू देत, सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपलं एक हक्काचं अस्तित्व, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि अशीच एक धडाडीची स्त्री आज माझ्यासोबत इथे बसलेली आहे. खरं तर त्या चेहऱ्याने जरी अतिशय शांत आणि सोज्वळ दिसत असल्या तरी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं कार्य हे फार मोठं आहे, धडाडीचं आहे. कारण या समाजामध्ये जगत असताना स्त्रियांवरती कुठेतरी काहीतरी अजूनही कुठेतरी अशा गोष्टी घडत आहेत ज्या घडायला नकोत, पण ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम ज्या करत आलेल्या आहेत अशा दिशा महिला मंचच्या आणि दिशा कल्चरल इव्हेंटच्या संस्थापिका नीलम आंधळे मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. दिशा महिला मंचच्या माध्यमातून सामाजिक, कला किंवा इतर सर्व क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत आहेत. दिशा कल्चरल इव्हेंटच्या माध्यमातून महिलांसाठी, लहानग्यांसाठी खूप आगळे वेगळे असे विशेष उपक्रम, त्या उपक्रम म्हणजे इव्हेंट्स राबवत असतात. आणि एकंदरीतच काय तर महिलांना, मुलांना, लहान मुलांना एक पुढे एक योग्य वळणावरती घेऊन जाण्याचं काम दिशा महिला मंच आणि नीलम मॅडम करत आहेत. नीलम मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण खरं तर मैत्रिणी म्हणूनच आपण इकडे गप्पा मारतोय, तर दिशा महिला मंचची आपण स्थापना करावी असं तुम्हाला का वाटलं? मी काही वर्षांपूर्वी म्हणजे 2018 पर्यंत नोकरी करत होते, तर नोकरी करत असताना बऱ्याच अशा महिलांशी संपर्क येत होता. पण नोकरी करत असताना असताना की एक आपण लिमिटच्या बाहेर काम नाही करू शकत किंवा जे आपल्याला वाटतं ते एखाद्या कंपनीमध्ये नाही काम करू शकत, तर अशा वेळेस मी निर्णय घेतला की नाही, महिलांच्या खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, खूप सारे त्यांच्यामध्ये कला असतात, खूप सारे करण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात पण त्या कंपनीत नाही करता येत. मग मी 2018 जॉबला राजीनामा दिला आणि एक वर्षभर एक विचार केला की नक्की आपण काय करायचंय, तर त्यातनंच मला ही दिशाची संकल्पना सुचली. म्हणजे एका अर्थाने मला स्वतःला दिशा मिळाली आणि मग मी ही दिशा त्या महिलांना देण्याचं ठरवलं आणि ह्या दिशा या संस्थेचा 5 ऑगस्ट 2019 रोजी जन्म झाला. ख्या बात आहे. म्हणजे असं म्हणतात ना की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना एक टर्निंग पॉईंट येतो आणि तो टर्निंग पॉईंट आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, त्याच्या माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग घडत असतो, पण तो प्रसंग नेमका कोणता हा आपल्याला ओळखता यायला हवा. आणि मला असं वाटतं नीलम मॅमना तो अगदी योग्य वेळेला ओळखता आलाय आणि म्हणून नीलम मॅम यांनी तो निर्णय घेतला आणि म्हणून आज कदाचित दिशाला, दिशाची त्यांनी स्थापना केली. 2019 साली तुम्ही म्हणालात दिशा स्थापन केलं. 2019 मध्ये दिशा स्थापन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणतं काम हाती घेतलं? महिलांसाठी काम करायचं होतं, तर ऑफकोर्स मैत्री दिन होता त्या दिवशी आम्ही ह्या व्यासपीठाची स्थापना केली. पहिल्या वर्षी जवळपास 300 ते 400 महिला या व्यासपीठाला जोडल्या होत्या आणि नवरात्र येत होती, तर मग सांस्कृतिक उपक्रम जो आपण म्हणूयात नवदुर्गा पुरस्कार, म्हणजे त्या कमी कालावधीमध्येच दिशानं मला असं वाटतं की 200-300 टप्पा महिलांचा गाठणं म्हणजे खूप मोठं होतं माझ्यासाठी. आणि एक मला स्वतःला प्रेरणा मिळत होती समाजाकडनं, एक पाठीवर शाबासकीची थाप मिळत होती. तर असं वाटलं कुठेतरी की आपल्याला जशी प्रेरणा मिळते कमी कालावधीमध्ये, आपल्याला उत्तुंग भरारी घेण्यासाठी जसं पाठबळ मिळते तसंच इतरही आपल्यासारख्या महिला आहेत ज्यांना अशा व्यासपीठावर जर आपण उभं केलं, आणलं, तर मग नक्कीच त्याही पुढे जाऊन काहीतरी करतील. तर अशा तळागातल्या महिलांसाठी आम्ही नवदुर्गा पुरस्कार पहिल्याच वर्षी आम्ही तो पहिला आमचा तो इव्हेंट होता सांस्कृतिक क्षेत्रामधला तो आपण घेतला. हा, पण मला एक विचारायचं आहे की एखादी आपण संस्था स्थापन करतो किंवा एखादी आपण फर्म उभारतो किंवा एखादा आपला ब्रँड आणि त्याच वेळेला 200 ते 300 लोकांना पर्यंत पोहोचणं
किंवा महिलांपर्यंत पोहोचणं हे कसं तुम्ही शक्य करून दाखवलं, कारण ही अशक्य गोष्ट आहे जी तुम्ही शक्य करून दाखवली आहे. कारण स्थापना झाल्या झाल्या 200 ते 300 महिलांचा क्राऊड कार्यक्रमासाठी येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे कसं केलं तुम्ही, कसं जमवून आणलं? जसं की म्हणतो ना, एक निस्वार्थी भावनेनं आपण ह्या व्यासपीठाची स्थापना केली होती. आमच्या दिशा या संस्थेचं टॅगलाईनच आहे, तिच्या अस्तित्वाचं हक्काचं व्यासपीठ. त्यामुळे साहजिकच महिलांना ते कुठेतरी जवळचं वाटत होतं की नाही, माझ्या हक्काचं हे व्यासपीठ आहे. आणि एक जो मला माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट मिळाला, काही जॉबवर असताना काही कारणानिमित्त मी जॉब सोडला, आणि म्हणजे आपण म्हणतो ना एक स्मार्ट वर्क करावं आजच्या जगामध्ये, मग असं थोडंसं स्मार्ट वर्क करून आम्ही महिलांना एकत्र केलं आणि महिला जोडल्या गेल्या ह्या हक्काच्या व्यासपीठावर, ज्यावर त्या नेहमी मस्ती करत असतात, डान्स करत असतात, गाणी म्हणत असतात, सोशल काम करत असतात, आणि जोडल्या गेल्या. अशामुळे महिला म्हणजे एकंदरीत काय की स्त्रीला हक्काचं व्यासपीठ तर मिळालंच, पण स्त्रीला मनमोकळ्या पद्धतीने जगता येण्याचं एक हक्काचं व्यासपीठ तुम्ही दिलं. मला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल की व्यासपीठामध्ये अशा महिला आहेत की ज्या घरी बसून म्हणजे मेंटली स्ट्रेसमध्ये गेलेल्या असतात, जसं की फॅमिली हजबंड काही प्रेशर असतात किंवा मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना आईची गरज लागलेली नसते, एकटेपणा पडलेला असतो, अशा वेळेस त्यांचा दवाखाना चालू झालेला असतो, मेंटली स्ट्रेस असतो. तर अशा महिला आहेत की ज्या व्यासपीठामध्ये येऊन फक्त नटणंही त्यांच्यासाठी खूप असतं, जे कलागुण नसले तरी चालतील, प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांना परफॉर्मन्स काय नाही करता आलं तरी चालेल, पण मला फक्त कार्यक्रमात नटून जायचं यावरही त्या खूप खुश होत्या. एकंदरीत काय की त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी 4 लोकांना अजून भेटणार आहे, तिकडे मी मोकळी होणार आहे, तिथे मी लोकांसोबत बोलणार आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग या गोष्टीतनं त्या बाहेर पडल्यात, म्हणजे दवाखाना त्यांचा टोटली बंद झालेला आहे. क्या बात आहे, म्हणजे खरंच तुम्ही निस्वार्थ भावनेने हे काम हाती घेतलं आणि म्हणून त्याचं फळ हे तुम्हाला मिळालं. श्रोते, आपली मुलाखत याची खूप विशेष असणार आहे, कारण दिशा महिला मंचचं जे काम आहे ते खूप मोठं आहे. स्वतः नीलम मॅमनी कशा प्रकारे त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ऍड ऑन केल्यात, म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी त्यांनी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत दिशा महिला मंचच्या माध्यमातून. हा त्यांचा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. 4 ते 5 वर्षांमध्ये दिशाने आता खूप मोठी झेप घेतली आहे, त्याविषयी जाणून घेणार आहोत. पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष कार्यक्रमांमध्ये मी आरशे कोमल नीलम मॅमसोबत इथेच एक छोटीशी विश्रांती घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला कल्पना आलीच आहे की नवरात्र विशेष नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत दिशा महिला मंच आणि दिशा कल्चरल इव्हेंटच्या संस्थापिका नीलम आंधळे मॅडम. नीलम मॅमकडून आपण जाणून घेतलं की का त्यांना दिशाची निर्मिती करावीशी वाटली किंवा कशा पद्धतीने त्यांनी सगळ्या महिलांना एकवटलं. मॅम, जसं की तुम्ही नेहमी सांगता की दिशा हे फक्त ऍक्टिव्हिटी म्हणजे काही सांस्कृतिक कार्यक्रमच घेत नाही, तर सामाजिक दृष्ट्या सुद्धा आपण कार्यक्रम घेत असता किंवा शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपण कार्यक्रम घेत असता, शैक्षणिक दृष्ट्या दिशा कसं काम करते? शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शाळेत हल्ली आपण जे समाजामध्ये महिला आणि मुलींच्या बाबतीत जे बघतो त्याला अनुसरून लहान मुली असतील तर आम्ही त्यांच्यासाठी शाळेमध्ये कळी उमलताना हे एक आमचा एक सब्जेक्ट आहे. नावच सुंदर आहे. हो, तर त्याला अनुसार आम्ही शाळांमध्ये काही सेशन्स घेत असतो मुलींसाठी, गुड टच, बॅड टच, किंवा लहान मुली वयात येतानाचे काय त्यांना प्रॉब्लेम्स होतात, त्यांना कसं बाहेर पडायचं, काही ज्या एरियात उपक्रम असतो त्या ठिकाणचे काही पोलीस ऑफिसर, काही डॉक्टर्स घेऊन आम्ही तो करत असतो. मोठी मुलं आहेत आज, भरकट तरुणाई भरकटतच चालली आहे, ड्रग्सच्या आहारी म्हणा किंवा इतर ह्याच्यामध्ये, तर त्यांच्यासाठी तारुण्याच्या उंबरठ्यावर म्हणून सेशन्स करत असतो. जे म्हणजे जे आज बघतो की मुलींच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत तर त्याला अनुसरून आम्ही तेही उपक्रम घेत असतो. दिशाची स्वतःची एक हेल्पलाईन आहे. आम्ही शाळेमध्ये जाऊन आपण बघतो ना समाजामध्ये की आज मुली सोशल मीडियाचा एवढा वापर वाढलाय की मुली घरात आईकडे व्यक्त व्हायला मागत नाहीये, जरी कुठली घटना घडली तरी व्यक्त होत नाहीये, टीचर्सकडे शाळेत व्यक्त होत नाहीये. मग अशा वेळेस आम्ही पोलिसांना बरोबर घेऊन एक पोलिसांचा हेल्प लाईन नंबर असतो, त्यांच्या काही जे पोलिसांकडनं ज्या काही त्यांना मदत मिळू शकते यावर त्यांचं काही स्पीच असतं,
तिथेही जर त्यांना नाही कम्फर्टेबल वाटलं की पोलिसांकडे आम्ही जाऊन आमचे प्रॉब्लेम सांगू शकत, तर डॉक्टर्स अवेलेबल असतात, काउन्सिलर असतात, तर तिथेही नाही वाटलं तर आम्ही दिशा फ्रेंड म्हणून आम्ही आमचे नंबर शेअर केलेले असतात. तर अशा पद्धतीने आपण तारुण्य चौपाटीवर हा उपक्रम राबवत आणि मुलांसाठी किड्स फॅशन शो, एंटरटेनमेंटमध्ये किंवा ड्रॉईंग कॉम्पिटिशन, ज्या हो रंगोत्सव सेलिब्रेशन म्हणून आपल्याशी जोडलेले आहेत, जे नॅशनल लेवलपर्यंत काम करतात, तर ड्रॉईंग कॉम्पिटिशन आमची नॅशनल लेवलपर्यंत चालते. क्या बात आहे. अशा प्रकारचे उपक्रम आपण दिशाचं काम खरंच दिशा देणार आहे. म्हणजे कधी आपल्या आयुष्यामध्ये एखादी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरेल आपण सांगू नाही शकत, आणि आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायला हे आपण शिकलं पाहिजे. कारण आज दिशाच्या माध्यमातून शैक्षणिक दृष्ट्या खूप खूप चांगले काम तुम्ही करताय. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण आपल्या मुलांवरती संस्कार करायला कुठेतरी मागे पडतोय, किंवा मुलांवरती योग्यरित्याने संस्कार झाले पाहिजेत. हे संस्कार ज्या वेळेला घरातून होत असतात, पण बाहेरून सामाजिक दृष्ट्या जेव्हा अशा प्रकारचे संस्कार मुलांवरती होतात, त्यावेळेला कुठेतरी मुलांमध्ये मग त्या पद्धतीचे, म्हणजे घरातूनही तेच विचार, बाहेरूनही तसेच पॉझिटिव्ह विचार, मग कुठेतरी आपली पिढी ही धोक्याची वाटणार नाही किंवा ती त्या मार्गाने जाणार नाही. आणि म्हणून आपण दिशाच्या माध्यमातून खरं तर नावच खूप सुंदर आहेत, कळी उमलताना आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर. खरं तर दोन खूप चांगले उपक्रम तुम्ही राबवताय, खूप शुभेच्छा आहेत त्यासाठी. पण या व्यतिरिक्त मॅम, जसं तुम्ही म्हणालात की महिलांसाठी, मुलींसाठी तुम्ही पोलिसांपर्यंत अगदी तुम्ही हेल्पलाईन नंबर्सही सुरू केलेला आहे, आणि त्या नंबरपर्यंत मध्ये जोडण्याचं काम, म्हणजे एक ब्रिजचं काम दिशा महिला मंच करते. खरं तर आता हा एकटीचं काम नाही आहे, त्यासाठी यू नीड अ स्ट्रॉंग टीम. आणि दिशाच्या टीम बद्दल काय सांगाल, कशी टीम आहे, कशी टीम तुम्हाला मिळत गेली? सांगायला खरंच खूप आनंद वाटेल. जेव्हा ही संकल्पना सुचली त्या टायमाला विद्या मोहिते आणि खुशी सावर्डेकर ह्या दोन माझ्या, म्हणजे आपण म्हणतो ना की एक खांब म्हणूयात आपण त्यांना, की पिलर्स, आणि दोघीही शिक्षिका आहेत. तर त्यांचं काम बघून माझ्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या असतात, आणि हा डोलारा सांभाळताना त्यांची खरंच खूप मला मदत झाली. आणि त्यांच्या भरवशावर किंवा त्यांच्या साथीनं मी हे जवळपास 1,500-3,000 महिला जोडलेल्या आहेत ज्या व्यासपीठाला, त्या करू शकले. नक्कीच. म्हणजे काय असतं की नेहमी म्हटलं जातं की 3 बायका 4 बायका एकत्र आल्या की नुसती भांडणं होतात, पण हे मला वाटतंय ठाम चुकीच आहे. मला हे सांगायला खरंच आवडेल, बरेच लोक असे म्हणतात की अरे तुम्ही एवढे 5 वर्ष कसे गुणगोविंदांना एकत्र व्यासपीठावर कसे राहता. तर साहजिकच आहे, आपण काम करत असताना एक कामामध्ये पारदर्शकता हवी, कामामध्ये सातत्य हवं, आणि प्रामाणिकपणे काम करता यावं. इथे कुणी मोठं नाही, ना तू मोठी ना मी मोठं, ह्या पद्धतीने जर काम केलं ना तर कधीही त्या अशा गोष्टीमध्ये येत नाही. आणि एकंदरीत काय की मी तू असं काही नसावं कुठलीही गोष्ट करत असताना. तर मी म्हणेन की या दिशामध्ये ह्या तिघी जणी, म्हणजे नीलम मॅम सोबत उर्वरित ज्योती मॅम आणि विद्या मॅम, ह्या दोघींनी मॅमना जो काही एक सपोर्ट दाखवला ती खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर त्या दोघींचंही मी तितकंच कौतुक करेन. मी विद्या मॅमना तर फार जवळून पाहिलंय, भेटलीय, सो त्याही तितक्याच छान आणि समंजसपणे तुम्हाला सहकार्य करतात. आणि कदाचित तुमच्या तिघींच्या एकजुटीमुळे आज इतर सर्व महिलाही, इतर सर्व महिलांवरती ते संस्कार होत आहेत की आपण सगळे एकत्र जमतोय म्हणजे आपल्याला भांडणं करायची नाहीये, तर आपल्याला चांगले काम करायचंय. आणि तुम्ही खूप छान संकल्पना पुढे आणली आहे. आता मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण शैक्षणिक दृष्ट्या आपण बोललो, पण काही सामाजिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही उपक्रम करता, त्याचबरोबर तुम्ही एंटरटेनमेंटच्या दृष्टीने तर आपल्या दिशाचे भरपूर कार्यक्रम होत असतात, तेही मला जाणून घ्यायचे आहेत. पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. श्रोते हो नवरात्र विशेष आजच्या या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत नीलम आंधळे मॅडम, दिशा महिला मंच आणि दिशा कल्चरल इव्हेंटच्या संस्थापिका. त्यांच्यासोबतची ही मुलाखत हा सिलसिला असा सुरू राहील, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरशे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. नवरात्र विशेष नवदुर्गा आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत नीलम आंधळे मॅडम, दिशा महिला मंच आणि दिशा कल्चरल इव्हेंटच्या संस्थापिका म्हणून ज्या कार्यरत आहे, आणि दिशाला एका वेगळ्या
स्तरावरती ज्यांनी नेऊन ठेवलेलं आहे आणि दिशेच्या माध्यमातून अनेकांच्या घराघरामध्ये स्त्रियांच्या मनामनामध्ये ज्या पोहोचलेल्या आहेत अशा नीलम आंधळे मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नीलम मॅम, ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या कशा पद्धतीने पाऊल उचललंय आणि कसं काम करताय. आता मला विचारायचंय की आपण या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. तुम्ही भले सगळ्या महिलांना एकत्र आणलं किंवा त्यांच्यासाठी इव्हेंट्स केले, कामं केली, सामाजिक दृष्ट्या कशा पद्धतीने दिशा महिला मंच काम करते? आपण या समाजात राहतो तर खरंच त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो तर या उद्देशाने. आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं काही ना काहीतरी दिलंच पाहिजे. तर जसं की माझ्याकडे जर काही कलागुण आहेत, माझ्याकडे जर काही नॉलेज आहे तर मी ते समाजात नक्कीच द्यायला हवं. तर समाजातलं जे आपण म्हणतो ना की गरीब लोक असतात त्यांना मदत करणं म्हणजे फक्त पैशाचीच मदत नाही, तर तुम्ही अगदी असे जे वृद्धाश्रम असतात, जे ब्रिज खाली राहणारी लोक असतात, ज्यांना आपण चार भिंतीच्या आत राहतो, सिमेंटच्या जंगलात आपण राहतो, पण ती लोक आहेत जी आभाळाचं छप्पर असतं आणि ह्या वातावरणाचं त्यांना त्रास असतात, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपण त्यांची जी गरज आहे ती पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. जसं की पावसाळा सुरू झाला की मच्छरांचा त्यांना त्रास होत असतो, तर अशा वेळेला आपण ग्रुपच्या माध्यमातून मच्छरदाणी वाटप असेल, वृद्धाश्रमामध्ये एक वेळेचं जेवण असेल, किंवा जी पण काही मदत करता येईल सोशल माध्यमाच्या दृष्टीनं ती आपण करत असतो. नैसर्गिक काही संकट आली, आता पाठीमागे जेव्हा पूर आला होता त्यावेळेस नवी मुंबईमधले दिशाची अशी एक पहिली टीम होती की ज्यांनी फक्त तीनच दिवसामध्ये जवळपास 3 टन माल जमा करून तो खोपुरी पूरग्रस्त ठिकाणी आम्ही तो पोहोचवला होता. आणि आम्ही स्वतः महिला 5 महिला त्या टेम्पोमध्ये जाऊन प्रॉपर त्या घरांमध्ये आम्ही दिला होता. म्हणजे अशा प्रकारची जी अनेक कामं आहेत, एक दोन नाही अनेक कामं आहेत की जी आम्ही फक्त महिलांनीच केलेली आहे. म्हणजे मी तर सांगू शकते ठामपणे की स्त्रियांनी जर ठरवलं ना तर त्या बदल घडवू शकतात. मग स्त्रियांनी जर मनात आणलं तर त्या बऱ्याच गोष्टींनी कायापालट करू शकतात. म्हणजे 3 टन माल हा 3 दिवसात जमवलं. आणि याचं सगळं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त दिशामध्ये ज्या जॉईन झालेल्या महिला आहेत, ज्या दिशावर विश्वास ठेवून ज्या महिला प्रोग्रामसाठी येतात किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर येतात, त्यांच्यासाठी जातं. कारण की एका फक्त मेसेजवर त्यांनी हा सगळा म्हणजे गोष्टी केलं होतं. नक्कीच खूप छान वाटतंय मॅम तुम्ही दिशाबद्दल माहिती सांगताय. खूप छान एक तर तुमचं दिशा काम करते, पण एक तुमच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय की एक स्त्री म्हणून काम करत असताना स्वतःचं घर, स्वतःची पर्सनल लाईफ आणि दिशा कसं सांभाळताय सगळ्या गोष्टी? तो ताळमेल तर सांभाळावाच लागतो, कारण तो नाही सांभाळला तर थोडस विस्कळीतच होत आहे. तर आम्ही जेव्हा सुरू केलं त्यावेळेस एक महिला म्हटलं की काही रिस्ट्रिक्शन येतात, म्हणजे बरोबर 7 च्या 8 घरात म्हणजे मी स्वतः अजूनही पाळते काय यासाठी, कारण की मला जर कंटिन्यू हे काम करायचंय तर मी माझा वेळ हा फॅमिलीसाठी दिलाच पाहिजे. बरोबर. संध्याकाळी इव्हन मी स्वतः जे रूल्स फॉलो करते ते मी ग्रुपमध्येही फॉलो करायला भाग पाडते, कारण की आपल्याला जर कंटिन्यू प्रोग्राम्स करायचे आहेत तर तुमचा वेळ महत्वाचा फॅमिलीसाठी संध्याकाळचा असतो. कारण फॅमिली मुलं आपली दिवसभर कॉलेजमध्ये असतात, हस्बंड कामावर असतात, तर संध्याकाळी घरी येतात, तर संध्याकाळी 6-7 नंतर बाहेर पडायचं नाही. ह्यासाठी नाही की समाजात च्या दृष्टीने नाही, पण स्वतःच्या दृष्टीने का आपण तो जर वेळ त्यांच्यासाठी दिला तर ऑफकोर्स दिवसभर ते आपल्याला फ्रीडम देतील की हे काम करण्यासाठी. तर मला घरातनं तेवढा सपोर्ट असतो. कार्यक्रम असतात त्याच्या 2-3 दिवस थोडस होते धावपळ होते, पण ते घेतात समजून. कधी कधी जर असं होतं की घरात माझ्या माहिती पण नाही पडत की माझे काय प्रोग्राम्स आहेत, ते झाल्यानंतर माहिती पडतं, किंवा जेव्हा धावपळ चालू असते तेव्हा माहिती पडतं. म्हणजे एवढा विश्वास आहे त्यांचा ही काहीतरी करते ना, चांगलंच करते काहीतरी. क्या बात आहे, क्या बात आहे. टचवूड म्हणजे एकंदरीत काय की फॅमिली सपोर्ट खूप चांगला मिळालाय तुम्हाला आणि खूप चांगलं काम तुम्ही करताय. आता मला जाणून घ्यायचंय की दिशा महिला मंच तुम्ही दिशा कल्चरल इव्हेंटच्या माध्यमातून कशा पद्धतीचे इव्हेंट्स घेत असता आणि काय काय इव्हेंट्स असतात, विशेष करून महिलांसाठी काय इव्हेंट्स असतात? जसं की आपण बघतो प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही कलागुण दडलेले असतात, तर त्यांना एक व्यासपीठ देणं खूप गरजेचं असतं. जसं की डान्स कॉम्पिटिशन म्हणा, मंगळागौरच्या स्पर्धा म्हणा, पाककला स्पर्धा म्हणा, किंवा इतर अनेक अशा स्पर्धा आहेत महिलांच्या, ब्युटी कॉन्टेस्ट आहेत महिलांच्या. की ब्युटी कॉन्टेस्ट आपण बघायला गेलं ती अरे ग्लॅमरस दुनिया, मग तिथे जायचं म्हटलं की
खूप सारे पैसे करावे लागतात, मग त्याला त्या स्टेजवर आपल्याला घेतील नाही घेतील, कारण ओबडधोबड शरीर किंवा फेस तसा नसतो, तर त्या खूप साऱ्या गोष्टी असतात, तर त्यांना जाता येत नाही. तर आपण एक पहिली पायरी देतो दिशा, की ज्या व्यासपीठावर तुम्ही आहे तसं सुंदर आहात. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनं स्वतःला छानच समजावं पाहिजे. बरोबर बरोबर. मग त्या महिलेला आपण ती पहिली पायरी देतो, त्या महिला तिथे त्या प्लॅटफॉर्मवर येतात. आपल्याकडे अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टिसिपेट केल्यानंतर कॉन्फिडन्स त्यांचा एवढा वाढलेला नाही की ते आउट ऑफ महाराष्ट्रही जाऊन आलेल्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे दिशा सगळ्या महिलांना पहिलं प्लॅटफॉर्म, पहिलं तिच्या हक्काचं व्यासपीठ असं म्हणून तिचं तुमची टॅगलाईन आहे, आणि ती खरंच खूप अगदी उत्तम आणि अगदी परफेक्ट अशी टॅगलाईन आहे ती. आणि हे झालं इव्हेंटच्या माध्यमातून. एक स्त्री म्हणून ज्या वेळेला आपण अशा गोष्टींची सुरुवात करतो आणि एका सक्सेसच्या एका पायरीवर पोहोचल्यानंतर जेव्हा इतर महिलांचे आशीर्वाद किंवा ब्लेसिंग्स मिळतात, तेव्हा मिळणारं जे समाधान असतं काय वाटतं? जे सांगू शकत नाही अशा आपण म्हणतो ना, मी एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे, माझं शिक्षण माझं बालपण हे सगळं खेडेगावात झालं, आणि खेडेगावातनं लग्न झाल्यानंतर मी मुंबईला आले. त्या झगमगाट दुनियेचा आणि माझा पहिला काही संबंध नव्हता, हे फक्त टीव्ही मध्ये बघायची की मुंबई अशी असते अशी दिसते. पण ह्या ठिकाणी आल्यानंतर लग्नानंतर काही दिवस जॉब केला, मुलं परिवारामध्ये मुलांचं संगोपन करण्यात काही दिवस गेले, आणि मग एक टर्निंग पॉइंट आला आयुष्यात की जिथे वाटलं की नाही आपण स्वतःच अस्तित्वासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी एक खूप स्वप्नालू मुलगी आहे, म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होती तेव्हापासून माझी स्वप्न वेगळी खूप स्वप्न होती. तेव्हा मी एक स्वप्न पाहिलं होतं की आयुष्यात काहीतरी करायचं ना, वेगळं काहीतरी करायचं. मला माहितीये की माझी परिस्थिती खूप, माझे वडील शेतकरी होते, आई माझी हाऊसवाईफ होती, तर अशा परिस्थितीतून आलेली, पण स्वप्न अफाट होती ज्याच्यामुळे स्वप्न तेव्हा बघितलेलं, पण ते पूर्ण माझं 2018-19 ह्या दरम्यान झालं. तर असं आहे, म्हणजे कसं असतं ना, जो माणूस शून्यातून काहीतरी सुरू करतो ना, खूप त्याला सक्सेस जे मिळतं ना, आणि त्याला जे मिळणारा सक्सेसचा जो आनंद असतो ना, तो आपण शब्दात वर्णूच शकत. म्हणजे ह्या मुंबईत आल्यानंतर मला असं वाटतं की ह्या पृथ्वी तलावर ह्या जगात एक छोटस का होईना, आपण एक टिंबासारखं का होईना, आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो ना, त्याचा खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, काहीतरी करू शकतो. आणि किड्या मुंग्यांप्रमाणे काय जगायचं ना, त्यापेक्षा काहीतरी करूनच. नाही, खरंच खूप छान संकल्पना आहे आणि खूप छान विचार आहे. खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलोय आणि मला दिशा महिला मंचाबद्दल आणि निलम्याबद्दल एक गोष्ट सांगायला आवडेल की नुकताच एक फॅशन शो झाला आणि ज्या फॅशन शो मध्ये दिशा महिला मंचाच्या माध्यमातून रायगड श्रावण सम्राज्ञी आणि बॅक ऑफ आझाद जीना हे मुझे ही थीम त्यांनी ठेवली होती. सध्या आपल्या आजूबाजूला इतक्या वाईट साईड घटना घडत असताना कुठेतरी स्त्रियांच्या मनातून ही भीती काढून टाकण्यासाठी, स्त्रियांवरचे अत्याचार थांबावेत म्हणून हा एक रनवे सुद्धा घेण्यात आला, ज्यामध्ये आई आणि लहान मुलं सगळे लहान मुली एकत्रितरित्या सामील झाल्या होत्या आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला. ही संकल्पना तुम्ही पुढे घेऊन आलात आणि त्याला कसा उदंड प्रतिसाद आणि त्यावेळेसचं वातावरण काय वाटतं? प्रतिसाद तर खरंच खूप छान होता, कारण आपण रायगड श्रावण सम्राज्ञी हा 5वा सीझन आहे आपलं आणि इथून पाठीमागे आपण कॅन्सर अवेअरनेसवर हा थीमवर काम करत होतो. पण ह्यावर्षी आपण जे समाजामधलं चित्र जे बघतोय महिला आणि मुलींच्या बाबतीत खूप भयानक आहे आणि कुठेतरी हे थांबायला हवं. जास्त काही करू शकत नाही आपण, पण अवेअरनेस तर ऍटलीस्ट करू शकतो. तर त्या अनुषंगाने आम्ही ही थीम रन केली होती आणि चांगला प्रतिसाद मुलींचाही भेटला आणि मुलींबरोबर त्यांच्या पालकांचाही भेटला. म्हणजे जस्ट आम्ही त्यांना ती थीम सांगितली तर सगळेच पॅरेंट्स एवढे खुश झाले की नाही आम्ही नक्कीच याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार, आणि त्यांनी खूप छान प्रतिसाद देत ही या थीमवर काम केलं आणि एक सक्सेसफुल शो केला. मुलाखतीच्या शेवटी मला हेच विचारायचंय, पुढच्या काही वर्षांमध्ये दिशाला आणि स्वतःला कुठे पाहता? नक्कीच, जे मी मग अशी म्हटलं की मी खूप स्वप्नालू मुलगी आहे, जसं की मी 12वीत असताना खूप सारी स्वप्न बघितली होती, पण काही ती नाही स्वप्न पूर्ण झाली, तर आता ती असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह पण आहे, त्याच्यामुळे नक्कीच ती पूर्ण होतात. महिलांसाठीचं जे व्यासपीठ आहे, म्हणजे अजूनही मी तिथपर्यंत पोहोचली नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये मला महिलांना ते व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे, तर मी नक्कीच त्या लेवलला स्वतःला नक्कीच बघेल की जिथून कुठलीही महिला असू देत, कुठल्याही कारण असू देत,
ते माझ्यापर्यंत घेऊन आल्यानंतर ती रिकामी नाही गेली पाहिजे. काही ना काहीतरी तिला मी प्रॉब्लेम असू देत किंवा कुठली कला असू देत किंवा एव्हरीथिंग कुठलंही असू देत काहीही मी नक्कीच देण्याचा त्यांना प्रयत्न अशा ठिकाणी मला पोहोचायचंय. क्या बात आहे. तुम्ही ऑलरेडी मॅम मला असं वाटतंय बिईंग अ थर्ड पर्सन ही गोष्ट मला जाणवते की तुम्ही हे अचीव्ह केलंय. कारण आज दिशाच्या मंचाकडे दिशाच्या आपल्या सगळ्या टीमकडे खूप हजारोंमध्ये महिला जोडल्या गेल्यात आणि आलेली स्त्री ही बऱ्याच गोष्टी शिकून जाते यातच सगळं काही आलंय. पण एक थोडासा अवघड प्रश्न कदाचित त्या प्रश्न मला विचारावाच लागेल. सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अशा पद्धतीने जेव्हा एखादी स्त्री एक काहीतरी करत असते त्यावेळेला मग आलेल्या निगेटिव्ह गोष्टींचाही सामना करावा लागतो पण यातूनही तुम्ही पैशांचं पाठबळ कसं उभं करताय. नक्कीच जसं की तू म्हणालीस पैशाचं सोंग खरंच आणता येत नाही. कार्यक्रम उभं करणं जरी तो 2 तासाचा कार्यक्रम वाटत असला तरी त्याच्या पाठीमागे जवळपास 15 ते 20 दिवसाची कमीत कमी मेहनत 15 दिवसाची असतेच असते. तर सगळी कामं करू शकतो आपण हार्डवर्क करून करू शकतो पण पैशाचं नाही करू शकत. आपण सुरुवातीपासून प्रोग्राम्सच असे देतो समाजाला की नक्कीच समाजही तेवढाच मी समाजाचं खरंच ज्या जे जी जी लोक व्यासपीठाशी जोडलेली आहे जे लोक आतापर्यंत हेल्प केलेली आहे त्यांचं खरंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. एका शब्दावर फक्त ती लोक हेल्प करतात जसं की आपण म्हणतो प्रामाणिकपणे काम करायला घेतलं. अडचणी येतात खूप अडचणी येतात असंच काम कुठलंच होत नाही पण पॉझिटिव्ह राहिलं की नाही होणार आपलं हे काम होणार कारण आपण चांगल्याच दृष्टीनं काम करतोय. आज इकडनं मदत नाही झाली तर तिकडनं का होईना कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने ती मदत आपल्याला मिळणारच आहे. जेव्हा आम्ही थकत नाही थांबत नाही आम्ही चालू करत राहणार. पण ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलंय ना मॅमना सुद्धा त्यांचे खरंच आभार मानेन कारण त्यांनी ते सहकार्य केल्यामुळे आज दिशा एवढं पुढे गेलेली दिशाची अशीच भरभराट होत राहो. आणि दिशाच्या माध्यमातून नीलम मॅमचे एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व ऑलरेडी निर्माण झालंय पण एक वेगळं आयुष्य तुम्हालाही मिळालंय. तर तुमचेही अशीच भरभराट होत राहो अशीच इथे मी प्रार्थना करते. आणि खरं तर नवरात्रामध्ये नवदुर्गांमध्ये त्यातलं देवीचं एक रूप म्हणजे मी आज तुमच्याकडे पाहतेय की ज्या पद्धतीने देवी असते म्हणजे स्त्रीमध्ये एक देवीचं रूप असतं असं आपण नेहमी म्हणतो की एक स्त्री म्हणून जगत असताना कधी ती करुणामय असते कधी ती राघेट असते कधी ती खूप दयावान वाटते कधी ती हसरी वाटते. अशाच सगळ्या संवेदना सगळ्या भावना या स्त्रीमध्ये असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण पुढे चाललोय दिशा महिला मंचला दिशा कल्चरल इव्हेंट्सला. आणि तुम्हाला माझ्याकडून आणि आमच्या आचार्य NTFM कडून खूप खूप शुभेच्छा. महिलांसाठी निस्वार्थपणे प्रामाणिकपणे असंच काम करत राहा आणि इतक्या शुभेच्छा मी तुम्हाला इथे देईन. थँक्यू. तर श्रोते हो आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये नीलम आंधळे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा तुमच्या महिलांच्या काही विशेष समस्या असतील काही गोष्टी असतील आणि जर तुम्हाला आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तुम्ही डेफिनेटली आम्हाला मेसेज करा कॉमेंट्स करा. हा व्हिडिओ लवकरच युट्यूबवरती अपलोड होईल. त्याचबरोबर आचार्य 90 FM वरती रेडिओवरती सुद्धा ही मुलाखत नक्की ऐका आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल नीलम आंधळे मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.